एमसीडीची टीम आणि त्याही पुढे म्हणजे आपले नवउद्योजक न्यू एंटरप्रेनर्स उत्साह खूप दिसला. बंडल ऑफ पॅकेज आणि सर्टिफिकेटचं वितरण आता पुढे का पुढे का उत्साहाने आपण इथपर्यंत पोहोचलो नाव वाट असा क्वेश्चन प्रत्येक नवीन न्यू जनरेशन एंटरप्रेनरला पडत असत. बघा शासनाने मदत करण्यासाठी विविध योजना काढल्या, त्या योजनेमधला जर सर्वात महत्त्वाचा जर कंपोनंट असेल तो म्हणजे ट्रेनिंग स्किल, इथनं त्याची बिगिनिंग. आणि का महत्त्वाचा का महत्त्वाचा, एक उदाहरण समजा आपण घेतलं की बिझनेसचं उद्योगाचं क्षेत्र काय आहे याची जर आपल्याला माहिती नसेल, ज्ञान नसेल आणि त्या क्षेत्रात जर उतरायचं असेल तर तो इन्सिडेंट कसा होणार माहीत आहे का? एखाद्या नवीन माणसाला जंगलात सोडणे आणि त्याला म्हणणे की आता तू तुझी वाट शोध. विचार करा की त्या व्यक्तीला जंगलात सोडला आणि त्याला वाट शोधायला लावली तो किती चाचपण्या करेल. जर त्या व्यक्तीला कोणीतरी गाईड केलेलं असेल, माहिती दिलेली असेल, एक्सप्लेन केलेलं असेल तर त्याची ती वाट किती सोपली, तो आपला मार्ग सरळ तिथून तो काढू शकतो. आणि उद्योग बिझनेसमध्ये हेच त्याची गुरुकिल्ली आहे. आम्ही देत काही नाही आहे, आमच्यामध्ये कुठली कुवत नाही आहे की हा बिझनेस करा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल, मोठे उद्योजक व्हाल, इथपर्यंत आमची एकत नाही आहे. पण आम्ही मात्र तुम्हाला वाट दाखवतो आणि त्या वाटेने जाणारे आतापर्यंत आमच्याकडे खूप मोठे मोठे अनुभव. यातून सुरुवात करून जे मोठे बिझनेसमन झाले, जे मोठ्या याच्यापर्यंत पोहोचले असे आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत. आणि त्याच उदाहरणाचा उपयोग घेऊन किंवा या प्रशिक्षणाचा उपयोग घेऊन आपणही आपली वाट सुरू करू. मित्रो, अनुभव असा आहे की दिस इज बंडल ऑफ पॅकेज, उत्साह तर खूप आहे पण त्याचे फलस्तुती किंवा त्याचे रिझल्ट जे आहे ते पाहिजे तसे नाही. म्हणजे उत्साह लिमिटेड काही काळापर्यंत जाईल असा उत्साह आम्हाला दिसतो, कारण आमचं स्ट्रॅटेजी शासन खूप मोठ्या प्रमाणात कर्ज करत आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्राम ऑर्गनाईज करत आहे पण त्याला पाहिजे तसं पुढे घेऊ शकतो. आता याचं काय कारण राहू शकतं, काय राहू शकतं, म्हणजे हू कॅन बी द रिस्पॉन्सिबल, म्हणजे गव्हर्नमेंट पाहिजे तशी परत मदत करून नाही राहिली का, किंवा तसं वातावरण नाही आहे का, किंवा आपण तेवढे तयार झालो नाही आहे का, यातलं काहीतरी एक रिझन राहू शकतं. आणि आपल्या रिझनमध्ये हेच आहे की तुमचा जो इनिशिएटिव्ह आहे, तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुम्हाला करण्याची जी जिद्द आहे ती जास्त महत्त्वाची. आज गव्हर्नमेंट कुठलाही बिझनेस करायसाठी अशी कुठलीही बाब सोडलेली नाही की जी तुम्हाला देऊ शकत. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं, तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये मला 1 रुपयाचा जर बिझनेस टाकायचं असेल आणि तुमच्या पॉकेटमध्ये फक्त 5 पैसे जर असेल तर तुम्ही तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करू शकता. मनी इज नॉट ॲट ऑल मॅटर, पैसा कुठेच नगण्य आहे. स्किल तुम्हाला देऊन राहिलेले आहे. इवन बिझनेस सेटअप करताना ज्या ज्या अडचणी येतात त्याच्यावरतीही मंथन करून तुम्हाला काय काय देता येईल असे पण पॅकेजेस दिले. म्हणजे इलेक्ट्रिसिटी तुम्हाला कशी मिळेल, तुम्हाला बँकेच्या इंटरेस्टमध्ये कशी सूट मिळेल, किंवा टॅक्सेससाठी गव्हर्नमेंट काय काय देतो
इतकं सारं पॅकेज बिझनेससाठी गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे, पण एवढं सारं असूनही फेल्युअरचं प्रमाण आहेच तिथे. म्हणजे एक तर होऊ शकतं की आपण त्याचा व्यवस्थित वापर करून नाही राहतो, ते आपण समजून घेऊन नाही राहतो आणि त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू. मी प्रत्येक अशा समारंभामध्ये मी एक उदाहरण नेहमी देत असतो की छोटाही व्यक्ती मोठा होतो आणि इतका मोठा होतो की अगदी डोळे फिपील इतका मोठा होतो. असंच एक उदाहरण आपल्या या नागपूर जिल्ह्यामधल्या या नागपूर रिजनमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं तुम्ही नाव ऐकलं असेल, हल्दीराम. छोटासा बिझनेस, SSI सेक्टरमधला हा बिझनेस 1990 सुरू झालेला बिझनेस आणि आज बघा तुम्ही तो कुठे. सुरुवात अशीच कडतड सुरुवात, छोटीशी सुरुवात सुरुवात झाली. समजून घेतलं की या पाथमध्ये काय अडचणी, या पाथमध्ये अजून आपल्याला काय मिळू शकतं याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याला इम्प्लिमेंट केलं आणि ते पुढे गेलं आणि हे आता मोठं मोठं लक्षण होतं. तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे जर त्यांनी 1 रुपयाचा जर बिझनेस जर लावला असेल तर त्यांना गव्हर्नमेंटनी 80 पैशाची मदत केलेली आहे. त्या कालावधीत मदत केली म्हणजे त्यांच्यावर मेहरबानी केली असं नाही आहे. इट वॉज स्कीम, ही योजनाच होती, ही त्यांच्यासाठीच होती, दिलेली होती. पण ती योजना, त्यांच्यासाठी असलेली योजना कशी वापरायची हे त्यांनी समजून घेतो आणि त्याचा उपयोग करून तो एवढा मोठा वृक्ष आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे कम्पेअर करायचं नाही आहे की हल्दीरामचे मोठे मोठे उदाहरण देऊन साहेब आमचं काय होणार. पण सांगतो आहे की सुरुवात छोट्यापासून तू मोठ्यापर्यंत आपण जाऊ शकतात. आपल्याला जिद्द पाहिजे, आपल्याला नवीन नवीन गोष्टी अवगत करायची आपली कॅपॅसिटी. आजही त्यांचे ओनर जे सांगतात की स्किल हे कधीही तिला एंड नाही. म्हणजे मी खूप विद्वान, माझ्यापेक्षा नॉलेज आहे म्हणजे आता थांबलं असं नाही आहे. ही स्किल तुम्हाला निरंतर घेतच राहावी लागणार आहे तेव्हा तुमचं डेव्हलपमेंट होत असतं. जगामध्ये कुठलंही एक्झिबिशन झालं किंवा त्यांच्या फील्डमधली कुठलीही माहिती राहिली तर ते तिथे आवर्जून जातात. आपलं उलट आहे, एखाद्या ठिकाणी जाणं अरे वो त्या कार्यक्रमात भाषण देते ऐकूनच ज्ञान वाढत असत. शक्य आहे 100% आपल्याला कामाचं नसेल पण 10% ते कुठेतरी आपल्याला उपयोगात येत. त्याच्यामुळे तुमचं ज्ञान वाढवणं फार महत्त्वाचं आहे, नवीन नवीन गोष्ट शिकून. उद्योगाचं फेल्युअर होण्याचं कारण म्हणजे अज्ञान हे एक आहे. बँकवाले मला कर्ज देत नाही, आपण तेवढे परिपक्व. बँकेने एक प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याचे 5 उत्तरं देता आले तर समजेल की या माणसामध्ये क्रिएट. मला कोणता बिझनेस करायचा आहे आणि हा बिझनेस मी का केला याचं उत्तर जर आपल्याला माहीत नसेल तर हाऊ कॅन काम केलं की मला या व्यक्तीला पैसा द्यायचा आहे असं म्हणू. हां, आपण त्रास अडथळा अडवणूक केव्हा म्हणू शकतो की जेव्हा आपण कॉम्पिटंट आहे. एका प्रश्नाचे आपण 10 उत्तरं देऊन राहिलो सगळं ओके आहे, तरी पण अडवणूक होत आहे अशा ठिकाणी मात्र मत उत्तर पडते. तर त्या लोकाला हेल्प करायला आपण शासन पुढे येत असतो. पण मात्र ज्ञान वाढवण्यात ती फार मित्र आम्ही 18 दिवस तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं, आता 18 दिवसात आम्ही तुम्हाला पाहिजे तसं करू शकलं नाही. पण आता तुम्हाला जे घडायचं आहे ते पुढे घडायचं, म्हणजे आता तुमची सुरुवात झाली पाहिजे, बिगिनिंग झाली पाहिजे. परत मी नेहमी एक उदाहरण देत असतो की हे प्रशिक्षण म्हणजे काय असतं माहीत आहे का, हे प्रशिक्षण म्हणजे एक रेस आहे. रेस परत सगळे प्लेयर्स एका लाईनवर उभे, रेफरी विसल वाजवतो आणि विसल वाजवल्यानंतर दौडो
सगळे धावायला लागतात, पण विनर मात्र येत असतो. पण तो विनर परमनंट असतो का? तो विनर परमनंट नसतो. दुसऱ्या दिवशी जर मॅच झाली अजून दुसरा कुठला तरी विनर नसतो. एखादाच उसन बोल्ट सारखा राहतो का तो 10 वेळा चॅम्पियन बनतो, पण त्याचे आपण प्रयत्न केली, मेहनत केली तर चॅम्पियन बनू शकतो. हे झाली कथा, हे झाली भाषण, सगळेजण देत असतात, आहे की नाही? पण त्यातून काहीतरी घेण्यासारखं राहिलं. मित्र, मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पॉकेटमध्ये 5 पैसे जर असले तर तुम्ही 1 रुपयाचा बिझनेस लावू शकता. मग 1 रुपयाचा बिझनेस लावण्यासाठी आपल्याजवळ जर 5 पैसे जर असेल तर कुठून सुरुवात करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कुठल्या एजन्सीतला आपण भेटायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला अवगत असतात. त्याच्यासाठी विविध शासकीय डिपार्टमेंट्स आहेत, त्यातलं आमचं पण एक काम जिल्हा उद्योग केंद्राच्या बाबतीत लोकांनी ऐकलं कॉर्नर. बस किती लोकांनी नाही ऐकलं? कोणीच नाही. म्हणजे बिझनेस, एंटरप्रेनरशिप, उद्योग सुरू करायसाठी कोण आपल्याला मदत करते याचं पण आपल्याला ज्ञान आहे, आणि कुठून मिळतं आपल्याला या अशा प्रशिक्षणामध्ये तुम्हाला वाटा दाखवलेल्या असतात. त्या वाट्यानं मात्र तुम्हाला चालावं लागतं, दुसरा चालून होणार नाही, त्या वाट्याने तुम्हाला चालवलं. तुम्ही आवर्जून तिथे जायला पाहिजे, त्या त्या डिपार्टमेंटला जायला पाहिजे, त्या त्या डिपार्टमेंटला जाऊन माहिती घ्यायला. आपली टेंडन्सी ही अगदी रेडीमेड आहे. म्हणजे माझ्याही मी ऑफिसचं उदाहरण देतो, माझ्या ऑफिसमध्ये रोज 2 दलाल बसलेले राहतात. म्हणजे कोणताही एंटरप्रेनर आला तर त्याची भेट तिथंच होते. तो एंटरप्रेनर इतक्या मानसिकतेने झालेला आहे की त्याला सगळं रेडी, त्याला नको, त्याच्या दलालाने ज्ञान घेतलेलं चालत, त्याला पूर्ण ज्ञान राहतो, त्याला ज्ञान तर योजनेचंही राहतो, त्याला ज्ञान तुम्हाला लुबाडायचंही राहतो. कारण त्याच्या ज्ञानाचा वापर करून, उपयोग करून तो तुम्हाला एक्सप्लॉइट करत असतो. पण एखाद्या कार्यालयाची काय सिस्टम आहे किंवा त्या कार्यालयाच्या काय योजना आहे, ती योजना आपल्यापर्यंत आणण्यासाठी आपल्याला कसा पुढाकार घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची तुमची वेगवेगळी भरपूर दिसत नाही, म्हणून आपण लुटल्या जातो किंवा आपल्याला असं होतं. ट्राय टू गेन नॉलेज, तिथे जा, तुम्ही समजून घ्या. 10 तला एखादा ऑफिसर अधिकारी जाऊ शकतो तुम्हाला त्रास देऊन मला, पण असं पुत्र आता शासनामध्ये नाही राहिलेलं आहे. तुम्ही एखाद्या कार्यालयात जाऊन अनुभव समजून घ्या, त्या सिस्टम समजून घ्या. शासनाने माणसाचा माणसाशी इंटरॅक्शन होत असल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टीमध्ये बदल केलेला आहे. म्हणजे आता असं चित्र झालेलं आहे की माणसाला माणसाशी मिळायचं नाही. मी माझ्या ऑफिसचं उदाहरण देतो. 5 वर्षापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये रांगा लागलेल्या असत. एक साधी नोंदणी आमचं ऑफिस घ्यायचं, नोंदणी तुम्हाला बिझनेस करायचा आहे याची नोंदणी आमच्याकडे, आम्ही बिझनेस करणार म्हणून. आणि मग तुम्ही ते कागद घेऊन आमच्याकडे यायचे आणि रांगेमधून उभे राहायचे, आणि मग आमचे माणसं त्या नोंदणीच्या कागदाला चेक करायचे आणि तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचे. याच्यासाठी आमचं ऑफिस तुरुंग भरलेलं असायचं. शासनाने याच्यामध्ये बदल केले, काही ऑफिसमध्ये जायची गरज नाही, घरी बसा. पोर्टल आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यातून मॅप तुम्हाला असायला पाहिजे. तिथे जा, तुमची नोंदणी तुम्ही करा, तुमचं सर्टिफिकेट तुम्ही काढा, आमच्याकडे येण्याची गरज नाही. 40-50% आमच्याकडे येण्याचा संपला. जी गोष्ट त्या कार्यालयामधून जाऊन करायची होती ती गोष्ट तुम्ही आता घरी बसून करू शकता. पण हे माहीत असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. माहीतच नाही तर परत प्रॉब्लेम. ती कशी करून घ्यायची आहे, ती कुठं जायचं आहे, कशी वेबसाईट आहे, कसं त्याला वापरायचं आहे, ही गोष्ट जर तुम्हाला जर माहीत झाली तर या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करू शकता. भविष्यामध्ये असं होणार की तुम्हाला एज्युकेट होणं फार गरजेचं आहे. काही गरज राहणार नाही तुम्हाला कुठल्या ऑफिसमध्ये जायचं. आमच्याकडे लोन जरी मागायचं राहिलं ना तरी लोन तुम्हाला घरी बसून मिळू शकतो.